आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातून भारत देशात एवढी चांगली तालीम नसेल अशी तालीम बांधायचं काम या विटा या ठिकाणी करत आहे. पाटलांच्या बद्दल सांगायला तेवढं थोडं आहे की जेवढी जमले त्याच्यात तीनपट लोक भेटून गेले. कारण हा व्यक्ती असा आहे प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा, प्रत्येकाशी सगळ्यांशी क्लोज असणारा, प्रत्येकाच्या वेळेला येणारा, प्रत्येकाच्या प्रसंगाला उभा राहणारे असे चंद्रकांत पाटील आहे. कारण माझं त्यांचं अतिशय जुनं नातं आहे. मला जसं वाटतं तसं बऱ्याच जणांना वाटत असते. पण एखादी तालीम काढत असताना त्या वस्तादाची असणारी स्वतःची करण्याची कष्टाची तयारी किंवा घडवण्याचं काम हे सर्वात महत्त्वाचं असते. कारण एकमेव चंद्रकांत पाटील असतील त्याने अख्ख्या महाराष्ट्राला सवय लावली. एकदा महाराष्ट्र केसरी झालं थांबायचं नाही, डबल खेळायचं, म्हणून ते डबल महाराष्ट्र केसरी झाले. कारण आपल्या सांगली महाराष्ट्राला परंपरा होती, एकदा महाराष्ट्र केसरी झाला की लंगोटा कुठेला अडकवायचा आणि परवानगी बास करायची. सर्वात जास्त काळ खेळणारे पैलवान म्हणलं तर चंद्रकांत पाटील म्हणलं पाहिजे. कारण अजून व्यायामाची आवड असणे त्यामुळे या थोड्या काळात फास्टमध्ये काम चालू आहे आणि अतिशय असं कुस्तीचं मैदान कुठं किंवा स्टेडियम बरेच वर्ष बरेच जण मोबाईलमध्ये सर्व पाहत होते अशी पद्धतीची तालीम होणार आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन करायचं काम चंद्रकांत पाटलांनी केलंय. यांना या इथील अनेक लोकांचं सहकार्य लाभलं. पण याच सांगली जिल्ह्यातील इंटरनॅशनल पैलवान व्हावा, ऑलिम्पिक लेवलचा पैलवान व्हावा ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, नवनिर्वाचित पैलवानांच्या खांद्यावर आता काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे. तर कुस्तीगीर परिषदेने सांगली जिल्ह्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांवर द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. मोहिते बापू आपण ती काळजी घेऊन चंद्रकांत पाटलांच्यावर जबाबदारी दिली तर सांगली जिल्ह्यात अनेक पैलवान चांगले घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थंबतून जय महाराज.